आणि आता थोडंसं गॉसिप कॅट फाईटबद्दल. एक ग्रेसफुल अभिनेत्री अशी दीपिका पदुकोणची ओळख आहे. तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा ट्रिपल एक्सचा प्रीमियर नुकताच मुंबईत झाला. यावेळी तिनं घातलेल्या कपड्यांवरून आता चर्चा सुरू झाली आहे. दीपिका पादुकोण ओम शांती ओम चित्रपटात गाडीतून उतरत ती आली आणि तिनं चाहत्यांना घायाळ केलं. दीपिकाच्या बॉलिवूड मधल्या एंट्रीनं बॉलिवूडला नवी ग्रेस मिळाली. अस्सल भारतीय पेहरावामध्ये ती कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली आणि भारतीय सौंदर्यातलं देखणेपण आंतरराष्ट्रीय सोहळ्यामध्ये आणखीन उठून दिसलं. ओम शांती ओम मधल्या शांतीप्रियापासून बाजीराव मस्तानीपर्यंत विविध चित्रपटातून सहज सुंदर अभिनय करणारी दीपिका फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. दीपिकाचे ड्रेसेस नेहमी चर्चेत असतात. बऱ्याच वेळा दीपिकाचे ड्रेसेस बोल्ड असले तरी ती ते ग्रेसफुली कॅरी करते. पण यावेळी दीपिकाचा ड्रेस चर्चेत आहे तो जरा वेगळ्याच कारणामुळे. ट्रिपल एक्स या दीपिकाच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूड सिनेमाच्या प्रीमियरला दीपिका विन डिझेल बरोबर आली. ती स्पंजिंग नेकलाईनच्या गोल्डन गाऊनमध्ये नसीम खाननं हा ड्रेस डिझाईन केला होता. गाऊन थोडा बोल्डच होता पण त्यामध्ये दीपिका अत्यंत अनकम्फर्टेबल दिसली. दीपिकाला या गोल्डन गाऊनमध्ये पाहताच लगेच जाणवलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समधल्या प्रियंकाचा ड्रेस आणि दीपिकाचा ड्रेस यामध्ये बरंच साम्य होतं. दोघींचाही हॉलिवूडमध्ये पहिला सिनेमा येतोय, त्यानिमित्तानं दोघींमधली कॅटफाईट जोरात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दीपिकानं प्रियंकाला टफ फाईट देण्यासाठी असा ड्रेस घातला का याचीही चर्चा रंगतीये. याआधीही दीपिकानं हॉलिवूड अभिनेत्रींचे ड्रेसेस कॉपी केल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. प्रियंकानं वी नेकचा ड्रेस जास्त ग्रेसफुली कॅरी केला असं जाणकारांचं मत आहे. या गोल्डन ड्रेसमध्ये आत्मविश्वासाने वावरणाऱ्या प्रियंकाचं कौतुकही झालं. And we're about to recognize the work of the men who gave us five of those amazing portrayals. परंतु दीपिकाचा आत्मविश्वास मात्र या ड्रेसमध्ये काहीसा डगमगलेला दिसला. अर्थात दोघींची तुलना तर झालीच आणि यापुढेही ती होईलच, पण ग्लोबल आयकॉन होण्याच्या स्पर्धेत आपलं भारतीय सौंदर्य कशात जास्त खुलेल याचं भान दीपिकासारख्या बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री भविष्यात ठेवतील अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.